युवराजांचा चावा जेव्हा पुस्तकाच्या सिनेमाची घोषणा झाली होती तेव्हा पुस्तकाच प्रेक्षक या सिनेमासाठी उत्सुक होती. त्यानंतर 19 डिसेंबरला या मूवीचं पहिलं पोस्टर रिलीज झालं आणि हे पोस्टर पाहून प्रेक्षकांमध्ये या सिनेमाची आणखीनच उत्सुकता वाढली. सर्वांच्याच मनात एक प्रश्न होता की हा अभिनेता नेमका आहे तरी कोण, छत्रपती संभाजी महाराज यांची भूमिका नेमकं कोण साकारणार आहे, आणि तेव्हा प्रेक्षकांकडून अनेक तर्क लावण्यात येत होते. अनेकांच्या मते या सिनेमामध्ये संभाजी महाराजांच्या भूमिकेत विशाल निकम असेल, तर काही लोक असं म्हणत होते की या चित्रपटामध्ये आपल्याला विकी कौशल पाहायला मिळणार आहे. आणि विकी कौशलने एका इंटरव्ह्यू मध्ये हे स्पष्ट केलं होतं की तो छत्रपती संभाजी महाराज यांची भूमिका साकारणार आहे. पण विकी कौशल ज्या सिनेमामध्ये काम करत आहे तो एक हिंदी सिनेमा आहे आणि ही फिल्म मॅकडॉक्स फिल्म तर्फे येत आहे. तो एक वेगळा चित्रपट आहे. पण दिग्पाल लांजेकर निर्मित छावा या सिनेमाच्या निर्मात्यांनी फायनली आपल्या समोर तो चेहरा आणला जाईल. छावा या चित्रपटाचा एक टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे आणि या टीझरद्वारे हे स्पष्ट झाले आहे की छत्रपती संभाजी महाराज यांच्या भूमिकेत अभिनेता भूषण पाटील हे आपल्याला दिसत आहेत. भूषण पाटील हा चेहरा जरी प्रेक्षकांसाठी नवीन असला, म्हणजेच जास्त लोकांच्या जरी परिचयाचा नसला, तरी अभिनेता भूषण पाटील यांनी याआधी ओळख चित्रपटामध्ये मुख्य भूमिका साकारलेली आहे. आणि गे डबल या चित्रपटामध्ये पण अभिनेता भूषण पाटील यांनी एक महत्वाची भूमिका साकारलेली आहे. खात्री आहे की हे छत्रपती संभाजी महाराज यांची भूमिकाही अगदी चोखपणे पार पाडतील.